नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी मोनोलॉगिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीज एंजल. सो ऑलमोस्ट 11 वाजले जात आले ऑफिसमधून. घड्याळावरती पहिल्यांदा लक्ष माझं घड्याळावरती आणि नोटीस बोर्डवरती गेलं तर नोटीस बोर्डवरती एक ओळखीची तारीख दिसली आणि ती तारीख आजची आहे. मी कम्प्लिटली लक्षात होतं माझ्या, पण ती तारीख एवढ्या लवकर येईल हे माहीत नव्हतं. तर बाय द योग्या पण आपल्यासोबत, योग्या त्याचा व्हिडिओ एडिट करत आहे. तुला तरी वाटलेलं काय तारीख एवढ्या जवळ येईल, एवढ्या लवकर येईल तारीख? अरे सॉरी, मी पण एडिटिंगच्या ह्यामध्ये होतो यार. तर आता असं झालं, 11 वाजले आणि घरी आले आणि 29 तारीख, आज 29 तारीख नक्की ना? बरोबर. तर एवढे माझे एप्रिल महिन्यातले प्लॅन होते, त्यामध्ये आजचा हा प्लॅन आहे 29 तारीख अहमदनगर. सो आता आपल्याला, मी आणि योगेश आणि आमचा एक मित्र आहे, सो अहमदनगरसाठी निघणार आहे इथून. सो जस्ट आलोय, फ्रेश वगैरे होऊन बॅग वगैरे घेऊन लगेच निघणार आहे. आणि नाईटला काय तुम्हाला बाईकवरचं फुटेज नाही मिळणार आहे. सो काही प्लॅन होत असेल तर मध्ये थांबून कुठेतरी तुम्हाला सांगू, पण पहिल्यांदा इथून निघू. तू तयार आहे? सर 3-4 वर बाईकवर पण बघते. चलो चलो चलो, ऑन द वे भेटू. आता कुठे जिथे थांबेल तिथे भेटू आपण आता. चलो बोर्ड बोल, प्रांची हॉटेलमध्ये आपण थांबलोय. हा बारोड्यामच्या पुढे आणि माळशेज घाण्याच्या अगोदर मध्ये हा मध्ये हॉटेल आहे. तर झालंय असं, नाव मोठं आणि लक्षण खोटं झालंय, म्हणजे बरेच लोक इथे येऊन थांबतात आणि नाव तर झालेलं हॉटेलचं, पण टेस्ट कशी होती? ओके, एकदम बेकार. काय मी मागवलेलं नाव पण विसरलो. तू काय वडा सर, वडा सर, नाही इडली, मी नाही इडली पण नव्हती. मी तू इडली मागवली? नाही, इडली मागवलेली त्यांनी मला वडा आणून. वडा सर नाही, वडा उसळ पप्पाने मागवलेली. तर मी वडा मागवलेला, योगाने मिसळ मागवलेली. टेस्ट तर आई टेस्ट तर एकदम बंगीर लागला. बरोबर बोला, अशी टेस्ट म्हणजे एकदम त्याचे. आणि चहा तर असा होता, चहा तर असा होता, तिखट कमी गोड जास्ती. हां, परत गोड कमी तिखट जास्ती, परत कधी आपण पिणारच नाही असा चहा होता. आयुष्यात परत चहा नाही पिणार. आईला आणायला पाहिजे, आईला लई चहा लागतो माझ्या. परत चहा नाही पिणार आई. तर तर इथून जायचं आपल्याला अळकुडीला. अळकुडी इथून 87 किलोमीटर आहे. करवंद घ्यायला चाललो. करवंद जांभळेत की करवंद? कितीला? 10 रुपये. एकच द्या. नाही बाईकवरती पकडता नाही येणार. येतील एक याच्यामध्ये डिक्की मध्ये. नाही डिक्की नाही गाडीला. नाही मग सुटे नाही, सुटे नाही. मग मला चांगले बांधून द्या. तर माहित नाही आता कधी गावी जायला भेटेल की नाही, पण करवंद खायची खूप इच्छा होती माझी. असं खायला भेटतात, कारण आता मे महिन्यामध्ये असा काही प्लॅन नाही गावी जायचा. गावी जायचा प्लॅन आहे ऑलरेडी, पण एकाच्या लग्नाला जायचं. सो जाऊन वन डे रिटर्न यायचं आहे. त्यामध्ये कुठे करवंद वगैरे डोंगरची फळं कुठे घेता येणार ना? सो इथे रस्त्याच्या बाजूला भेटली, तिथे घेतली. गाधा खरंच नाहीत की आपलं असंच बोलत आहे? आम्ही खोटं कधीच बोलत नाही, आत्ताच मी आले. खोटं कधीच बोलत नाही, वा कॉन्फिडन्स. पहिलंच कालाने एवढं कडू निघाले. तिला काय बोललो मी? ताईला रे, राम करवंदवाल्या ताईला 20 रुपये दिले. बोलते 10 रुपये सुट्टे नाही. बोलते खरंच सुट्टे नाहीत की खोटे बोलतात? बोलते अहो मी कधी खोटं नाही बोलत. कॉन्फिडन्स. चला हे सबसे बडा झुटता. एक मका दे, एक मका दे. ताबी मका संपला बघा, त्याचं फक्त फळकट राहिले. बाय द वे, आपल्या या गाडीसोबत आणखीन एक गाडी आहे. ती ही गाडी पप्पा किती सी सी गाडी? 100. आणि पळत 500. ऑलमोस्ट आपल्याला टफ देत चाललेत एकदम. आता 10 ते 15 मिनिट आमच्या पुढेच होते, आम्ही शोधतो शोधतो शोधतो, आमची वाट बघत ते माझ्या गाड्यात थांबलेले असे. त्यामुळे गाडी चालू
गाडी कोणती असं पण गाडी चालवणारा दम पाहिजे पप्पा. तर मित्रांनो, आपण आता पिंपरी पेंढराजवळ आहे आणि ह्याच्या समोर आईस्क्रीमचं पार्लर आहे. तर सचिन ज्याच्या सोबत आलो आपण, तसं त्याच्या मामाचाच आहे जो तिथे थांबलेलो. तर तिथे आपल्याला एक आपले सबस्क्रायबर भेटलेत. नाव काय तुमचं? अक्षय. अक्षय, कसं ओळखलं? तुमच्या व्हिडिओ मी पाहतो म्हणून. याची जास्त खेचत असतो ना तू? नाही नाही, योगे योगे तुम्ही खेचतो मी ना? अजिबात नाही, मारतो. चलो, मस्त वाटलं भेटून. थँक्यू. चला, इथून आता डायरेक्ट सचिनच्या गावी जवळ येतात, त्यामुळे नॉनस्टॉप आता डायरेक्ट सचिनच्या गावी जाऊ आपण. तिथे गेल्यावरती भेटू. चलो, सचिनच्या गावी जवळजवळ पोहोचत आलो मी आता. आणि आमचं एक स्वप्न होतं की सचिनच्या गावी एकदा तरी बाईकनी यायचं, कारण हा जो आता आपण चाललो आहे तो पॅ जवळजवळ 2-3 किलोमीटरचा आहे. तर बऱ्याच आम्ही तुमचा बाईक नसल्यामुळे चालत आहे, तो चालत जायचो आहे ना. 3 किलोमीटर हा ना. तर तेव्हा आम्ही विचार केलेला आहे सचिनच्या गावी एकदा तरी बाईकनी यायचं, आणि फायनली आज आपण बाईकने आलो आहे सचिनच्या गावाला. सो आजचा प्लॅन काय आहे, काय डिसाईड प्लॅन नाही आहे. पोहोचलो, बऱ्याच वर्षाने आलो आहे. सचिनच्या मामाचा घर. काय दत्तबा? हा सचिनचा मावस भाऊ, बरोबर ना? लास्ट कधी आलेलो रे सचिन इथे? लग्नाला. कोणाच्या? दादाच्या. सचिनची मम्मी. अरे तुझी काय लाज गेली का? काय लाज आहेच कुठं आपल्याला? लाज सोडून दिले. सोडूनच दिले. तू आधी फेरे ना, हेल्मेट नाही घातलं ना वाटी बसून. अर्धा 1 किलो दूर जमा झाली असणार. जाऊ दे रे, त्याला जायचंय ना, कार्यक्रम आहे त्याचा, म्हणून घेतलं पण नाही त्याकडनं. आता सचिन निघालाय त्याचा कार्यक्रमाला, पोहायचा कार्यक्रम. तोपर्यंत आम्ही एका ठिकाणी जाणार आहे. कदाचित आपला एक सबस्क्रायबर आहे, त्यांचा आता आपल्याला मेसेज आलेला, सो त्यांना कदाचित भेटू आपण. नाहीतर एक मित्र आहे आपला महेश करून, आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये, सो त्याचं पण गाव जवळच आहे इथे. सो तो बोला आलं तर भेटून जायार. सो सचिन जाऊ नयेपर्यंत मग आम्ही इकडे जाऊन येतो तोपर्यंत. अरे फोन लागत नाही आता त्याचा, आताच बोललो पण त्या फोनच नाही लागत. आता बोलला तो. अरे तू इकडे रेकॉर्डिंग चालू आहे ना? नाही, कॉल रेकॉर्ड नाही. ते तसलं काही धंदे करत नाही. पाच कॅमेरा आहे का बावळ? मी कॅमेरा आहे. सॉरी मत, सॉरी मत, सॉरी मत, कॅमेरा कॅमेरा. सॉरी बोल, पाण्याची अलर्जी आहे मला. योग्या लवकर बोल. संप पाणी संपलं. काय दर पिऊन दे, पिऊन दे, तांब्या खाली दे. तर भूका तर अशा लागल्यात मजबूत. आणि सचिन सोबत आले होतं, सचिनचा तसा ठरलेला कार्यक्रम होता पोह्याचा, म्हणजे मुलगी बघायचा. तो गेला मुलगी बघायला आणि आम्ही बसून बसून घरात कंटाळलो. तर सचिनचे चुलते होते, त्यांच्यासोबत चाललो एकाच्या घरी. काय रे, आणि आता सिरियस आहे, मला पण भूक लागली आणि मी मटण खात नाही. मटण वाले बाबा ही आहेत, चिकन वाले बाबा ही आहेत. तर बाईक लावले सगळे जागा शोधत आहेत आणि एकच झाड, एका झाडाच्या सावलीखाली सगळ्या बाईक लागली. आपली पण नशीब सेफली लागली. तिथे स्टँड लागते ना बघा, घुसव की नाही बोलते तरी जातेस. आणि आपला जो बकऱ्याचा कार्यक्रम होता तो इथे पाठी चाललाय. सगळी माणसं उभे आहेत तिथे, काही नाही बोलायचं पण नाही, काही नाही करायचं, फुलांचं जेवायचं. वरती आंबा, आंब्याखाली खायला बसले पण आंब्याला पाठ नाही लागला अजून. कैऱ्या आहेत तिथे, कैऱ्या आहेत, कैऱ्या. मस्त असं जेवण करून निघालो इथून, मटण खाऊन निघालोय. कधी खात नाही मी, पहिल्यांदा मटण खाल्लं, पहिल्यांदा म्हणजे लहान असताना खाल्लेलं, पण बऱ्याच वर्षानंतर मी आज मटण खाल्लं. पण जे त्याचं हे होतं ना रे, काय बोलतात त्याला, चरबी रस्सा, रस्सा या चरबी मी सगळी यायला दिली. रस्साची टेस्ट एक नंबर होती म्हणून मी खाल्लं. एक नंबर मस्त पादरीची भाकरी आणि मटणाचा रस्सा. काय सर चुकतेस कसं लगेच आलं का इथं? चार वाटा सुटल्या त्या आता एवढ्या उघड्यावरती. आणि इथून आता चाललो आम्ही निघोजला. निघोजला एक मित्र आहे आपला, तो आपल्यासोबत नेहमी असतो, स्वतःचा गाव पण जवळच आहे. नेहमी नेहमी आपण इकडे येत नाही ना, सो
जाऊन त्याला भेटून येऊया. तो पण आपली वाट बघत थांबला आहे. बरं, तर सचिनच्या घरून निघून आलोय आपण आता महेशच्या घरी. निगोज गाव आहे, निगोज गाव आहे ना, निगोज गावी आलोय. आणि इथे खरं यायचं कारण म्हणजे इथे काय पोहायला, पोहायला नाही, पोहायला, पोहायला नाही, पोहायला, तर पोहायला आलोय वगैरे. ते मी पोहत नाही कारण मला थोडं बरं नाही वाटत आहे, त्यामुळे थोडा आवाज पण बसलाय. आता आता दाखव. पप्पा काय बोलतात तुझे? जोपर्यंत बाळा विहिरीचा अंदाज येत नाही तोपर्यंत उडी मारत जाऊ नकोस. मस्ताची ती लोक तिकडे आंघोळ करतात विहिरीमध्ये. माहित नाही आवाज, थोडी तब्येत खराब वाटते मला, घसा काम दुखतोय. थोडाफार आवाजामध्ये फरक पण जाणवत असेल तुम्हाला. तर आजचा प्लॅन तुम्हाला मी काय सांगितलंच नाही. काल रात्री आपण निघालो घरून, सकाळी 7:30 आपण तिथून निघालो आणि 11 त्याच्या गावी पोहोचलो आपण. सो तिथे आल्यानंतर तिकडे थोडा वेळ टाइमपास केला आणि नंतर महेशच्या इथे यायचंच होतं आपल्याला. सो तिथून आता इथे आलो. तर आता इथून पुढचा प्लॅन असा आहे की इथून लगेच सचिनच्या इथे जायचं. संध्याकाळी प्रोग्राम आहे तिथे. प्रोग्राम म्हणजे गोंधळ आहे. सो खास गोंधळासाठी आलो आपण इथे. तो गोंधळ अटेंड करून लगेच निघायचं आपल्याला, कारण उद्या मंडे आहे आणि मंडेला कसल्याही परिस्थितीवरती कामाला जायचं आहे. सो असा एकदम टाईट शेड्यूल आहे. सो आणि त्यामध्ये तब्येत थोडी साथ देत नाही आहे. सो होईल सगळं ठीक. आता ती लोक मस्त आंघोळ करतात. थोडा वेळ मी ते आराम करतो आणि मग निघतो सचिनच्या गावी जाण्यासाठी तो प्रोग्राम बघायला. काही करून आजारी पडायचं नव्हतं म्हणून आता लवकर डॉक्टरकडे आलो. काय काय म्हणून डॉक्टरकडे आलो मी. गोळ्या वगैरे घेतल्या पण मला नव्हतं माहित की ते दोन्ही बाजूला इंजेक्शन देतील. यार काम जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं झोप पण महत्वाचे. मला आता चालता येईन दोन्ही बाजू सुरू. दोन्ही बाजूला इंजेक्शन दिलं माझ्या. अरे वाव, असं काय बोलतो, चालता येईन मला. हा, दवाखान्यातून घरी आलो. चालता फिरता बसता तर अजिबात येत नाही. दोन्ही साईडला दोन इंजेक्शन दिलं डॉक्टरने आणि सॉरी यार, जर आजचा ब्लॉग चांगला बनला नसेल तर यावेळेस सांभाळून घ्या. मी नेक्स्ट टाइम नक्की चांगला करायचा प्रयत्न करेन. यावेळेस सांभाळून घ्या कारण मध्येच तब्येत खराब झाली, त्यामुळे जास्त काही करता आलेलं नाही. पण इथून निघू मी, कारण सकाळी 8 या 9 सगळ्यांना कामावरती जायचं. तुला पण नाही का बाबा? नाही गेलो ना सर, मला पण उद्या काही करून कामावरती जायचं. सचिनला पण आणि तो महेश आला त्याला पण, सगळ्यांनाच कामावरती जायचं. तो आम्ही इथून सकाळी लवकरच निघू. सकाळचे 5 वाजले आणि एक मोठा टास्क आमच्या समोर आहे. आम्हाला 8:30 वाजता कामावरती पोहोचायचं होतं आणि 5 वाजले तरी आम्ही अजून अहमदनगरमध्ये. सो इथून कसल्याही परिस्थितीत आम्हाला 8:30 कामावरती पोहोचायचं आहे. एका तास लेट झालं तरी आम्ही ॲडजस्ट करू शकतो, पण ठीक आहे. पण आता इथून अर्जंटमध्ये निघावं लागणार आहे. ऑलडन आहे का? डन ना. चल. कोणी झोपलं नव्हतं त्यामुळे थोडा वेळ झोप लागली आणि 1-2 तास शेड्यूल पाठीपुढे झालं. चला, कोई नाही, होतं असं नेहमीच. स्वतः कंटिन्यू राईड करत जावं लागेल आपल्याला. झालं ना, चलो. आळेफाटा क्रॉस केला नुकताच आणि इथून 200 या 223 किलोमीटर अजून ऑफिस आहे माझं. सो ऑफिस टायमिंग आहे 9:30 आणि ऑलमोस्ट 6 आत्ता. सो 3-3.5 तासामध्ये अंतर कव्हर करायचं आहे. होईल. सकाळी मी डायरेक्ट 10:30 काहीतरी ऑफिसमध्ये आलो अहमदनगरवरून आणि आत्ता ऑलमोस्ट
7:15 झालेत, आता 7:14 झालेत आणि आता निघालोय घरी. आणखीन एक माझा प्लॅन आहे, सो त्याबद्दल अजून मी नाही सांगत आहे कारण तो कन्फर्म नाही आहे. सो म्हणजे ह्या संध्याकाळीच तो, पण तो अजून कन्फर्म नाही आहे. जर कन्फर्म असेल तर यानंतरचा व्हिडिओ तोच असेल. ओके, थोडीशी तब्येत अशी अजून बरी नाही आहे, तो थोडा ताप आणि थोडा घशामध्ये प्रॉब्लेम अजून वाटतोय मला. सो डॉक्टरकडे तर जाऊन आलो काल, त्यांनी दोन दोन ठिकाणी आपल्याला दिले चांगले आणि आता निघालोय. आता जाऊन थोडा वेळ आराम करतो आणि मग. हॅलो गाईज, फायनली पोहोचलो घरी आणि घरी आल्यानंतरच लगेच आपला डेटा वगैरे कॉपी केला. कारण तुम्हाला जसं मी मगाशी बोललो की आज रात्रीचा काही ना काही प्लॅन होत होता आणि तो कन्फर्म झाला, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करतोय. मी अहमदनगरवरून डायरेक्ट कामावरती गेलो, कामावरून डायरेक्ट आता घरी आलो आणि इथून आता डायरेक्ट आपण सातारला जाणार आहे, म्हणजे पाटणला एका मित्राचं लग्न तिकडे. तर आणखीन एक गोष्ट, अहमदनगरला आपले बरेच सबस्क्रायबर भेटले तर, आणि ज्या लोकांना मला भेटता आलं खरं सॉरी यार, एकच दिवस होता माझ्याकडे, त्यामध्ये खूप काही मॅनेज करायचं होतं. सो यावेळेस नाही भेटता आलं, पण नेक्स्ट टाइम आपण नक्की भेटू. आणि जर असं भेटता नाही आलं रँडमली कधी, तर एक मीटअप ठेवू आपण, त्या मीटअप दिवशी आपण नक्की भेटू. सो प्लीज असं समजू नका की प्लीज असं कोणताही गैरसमज करून घेऊ नका की मी आलो आणि मला भेटायचं नव्हतं वगैरे, असं काही नाही. मला खूप मनापासून इच्छा होती भेटायची. मी वगैरे सुद्धा बोलू यार योगेश चल भेटूया, पण आमच्याकडे वेळ खूप कमी होता, माझ्याकडे खरंच वेळ एकच दिवस होता आणि एका दिवसामध्ये खूप काही करायचं होतं. सो यावेळेस नाही भेटता आलं, काही नाही यार, नेक्स्ट टाइम नक्की भेटू आपण, वेळ काढून भेटू, पण नक्की भेटू. तर माझी थोडीशी तब्येत खराब होती, त्यामुळे माहीत नाही मला हा व्लॉग कसा झाला आहे. पण जर व्लॉग हा मला आवडला नाही, कम्प्लिटली आवडला नाही, तर मी नाही टाकणार. जर थोडा जरी मला आवडला तर मी अपलोड करेन. आणि बाय द वे तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तो कसा झाला. कसाही असू द्या, तुम्ही हवा तर डिसलाईक द्या, त्यासोबत कमेंट करून सांगा मला तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तर. पण तुम्ही मला सविस्तर सांगा की तुम्हाला व्हिडिओ आपला का आवडत नाही, त्या पद्धतीने आपण त्यामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न नक्की करू. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोणते आपण प्लेसेस कव्हर करावे, ते सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा, लवकरच आपण ते कव्हर करू. मी आता एवढा फास्ट बोलतोय कारण उशीर झाला आपल्याला जायला. सो आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी ग्रुप वगैरे जे कुठे होईल तिकडे शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तर चला मग लवकरच भेटू नवीन अशा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. चलो.